कातकरी समाज आजही शिक्षणापासून दूर आहे आणि या समाजातल्या मुलांना शाळेमध्ये मुख्य अडचण जाणवते ती म्हणजे भाषेची. म्हणून रायगडच्या गजानन जाधव या शिक्षकानं एक अनोखा उपक्रम राबवलाय. पाहूया काय आहे हा उपक्रम. पाणी पडा सर 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 घर मा चल र भर 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 पाणी वाज धडाड धूम पळीन पळीन आका धूम. एक होता टोपी वाला जैसा रोज गाव जात होता. तवा एक गाव जाता तवा त्याला एक आंब्याना झाड दिसणार. तटा तो निजळता डबाखाना निजणार. त्यावर केले हातात केल्या मध्ये पेटी उघडी आणि केल्याने टोप्या घातल्यात. आपल्या बोलीभाषेत कविता म्हणणारी आणि गोष्टी सांगणारी ही मुलं आहेत रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील. या शाळेचे शिक्षक गजानन जाधव यांनी पहिलीच्या भाषा विषयाचं पुस्तक कातकरी भाषेत अनुवादित केलंय. त्या भाषेतूनच ते पहिलीच्या मुलांना शिक्षणाचे धडे देत आहेत. आई वडील आणि समाजामध्ये जी भाषा बोलली जाते त्याच भाषेतून आपले सर किंवा मॅडम आपल्याला बोली भाषेमधून शिक्षण देत आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षणाची आवड निर्माण झाली आणि जी एखादी संकल्पना जे ज्या सोप्या रीतीने समजायला पाहिजे होती त्याप्रमाणे ते समजत गेली. बोली भाषेबरोबरच गजानन जाधव शिकवताना आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करतात. त्यांच्या या उपक्रमाचं अनुकरण रोहा तालुक्यातील अनेक शिक्षकांनी सुरू केलंय. एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या कमी होऊन अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत तर दुसरीकडे कातकरी आदिवासी शाळांमधील पटसंख्या गजानन जाधवांच्या अभिनव प्रयोगाने वाढते. ह्या उपक्रमातून ते जे शिकवत आहेत ते त्यांना पटवून देऊन त्यांची काय भाषा आहे आणि मराठीत काय भाषा आहे हे दाखवून देतात. त्यामुळे आमची पोरं आवर्जून शाळेत येतात. त्या भाषेतलं पुस्तक आणि त्याचा आनंद की त्यांनी ते पालकापर्यंत सांगत गेले त्यामुळे ती रमत गेली अभ्यासामध्ये. आणि ह्या बोलीभाषेमुळे शाळेकडे येण्याचा ओढा तसंच पालकांमध्ये एक आत्मीयता आली की चला इतर भाषेप्रमाणे आपल्याही भाषेतलं पुस्तक अध्यापनात यायला लागलं. जाधव गुरुजींच्या बोलीभाषेतून प्रमाण भाषेकडे या प्रयोगाचं राज्य सरकारनेही कौतुक केलंय. शिक्षणाची वारी या उपक्रमात त्यांच्या या अनोख्या प्रयोगाचा स्टॉल लावण्याची संधी त्यांना लाभली. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन जाधव यांचा गौरवही करण्यात आला. जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबविण्याचा या ठिकाणी आम्ही ठरवलेला आहे आणि हा जो विषय आहे तो जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीमध्ये प्रस्ताव आपण केलेला आहे आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा उपक्रम सुरू ठेवणार आहेत आणि राबविण्यात येणार आहेत. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार विविध योजना राबवते. जाधव गुरुजींच्या या प्रयोगशीलतेचा उपयोग करून घेतल्यास शाळाबाह्य कातकरी मुलं शिक्षणाच्या प्रवाहात नक्की येतील. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रोहा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.